कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। अमळनेर शहरात भव्य दिव्य पत्रकार भवनाचे संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर भूमिपूजन, आजी माजी सामाजिक राजकीय शैक्षणिक पत्रकार बांधवांची उपस्थिती। एकेकाळी राजकारणात महाराष्ट्रभर कट्टर दुश्मनी असणारे ओळखले जाणारे वेगवेगळ्या दिशेने फाकलेली तोंड अशा अमळनेरच्या राजकारणात अवस्था असताना आज मात्र एकत्र दिसले। येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयाजवळील मोकळ्या पालिका भूखंडावर सकाळी 11 वाजता पालिकेच्या माध्यमातून 8.5 फूट स्क्वेअर फूट जागेवर नियोजित पत्रकार छायाचित्रकार भवन साकारत आहे। त्या नियोजित वास्तूवर भूमिपूजन संत सखाराम महाराज, गादीपती प्रसाद महाराज यांच्या आशीर्वाद आणि अध्यक्षतेखाली भूमिपूजन सोहळा पार पडला। प्रसाद महाराज यांच्या आदेशाने यावेळी आमदार शिरीष चौधरी व माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन केले। त्यानंतर संत सखाराम महाराज यांच्या हस्ते कुदळ मारून उपस्थित व्यासपीठावरील मान्यवरांनी टिकाव मारून सोहळा झाला। तर व्यासपीठावर नगराध्यक्ष पुष्पलता पाटील, माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील, जिल्हा बँक संचालक अनिल भाईदास पाटील, हिरा उद्योग समूहाचे चेअरमन रवींद्र चौधरी, जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील ॲड ललिता पाटील, उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे, चंद्रकला पाटील, रामकृष्ण पाटील, ज्येष्ठ नागरिक रमेश मनोहर पाटील, कमल कोचर आदी उपस्थित होते। भूमिपूजन सोहळ्यानंतर नगराध्यक्ष पुष्पलता पाटील व साहेबराव यांच्या हस्ते साहेबराव पाटील यांनी जाहीर केलेले 1,11,111 रुपये यावेळी दिले। तसेच जागा उपलब्धीबरोबर पुन्हा नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक यांच्या वतीने पुन्हा पालिकेकडून 1,11,000 रुपयांची देणगी नगराध्यक्ष पाटील यांनी जाहीर केली। तर या सोहळ्यात प्रसाद महाराज यांनी जाहीर केलेल्या या 51,000 रुपयांपैकी 21,000 रुपये रोख रक्कम दिली। नगरपालिकेतही शिरीष दादांनी भूमिपूजन केलं आणि त्याचं उद्घाटन साहेबराव दादांनी करून घेतलं। मतभेद हे तत्वामध्ये असतात, त्या दोघांची मतभेद तत्वामध्ये, तसे आतून मतभेद नाहीत पण तत्वज्ञ असल्यामुळे ते दोघंही काही गोष्टी हे करतात। पण आपल्या इथे माजी आमदार असो किंवा खासदार असो, हे दोघा माजी आमदार यांनी आमदार दोघांनी या 4 वर्षात बराच विकास केला आहे, याच्या पुढे असा विकास व्हावा अशी शुभेच्छा देऊन सर्व पत्रकार बांधवांना आणि आपल्या सर्व अंमेर नगरीतल्या जनतेला संक्रांतीच्या शुभेच्छा व आशीर्वाद देऊन मी माझे 2 शब्द। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले तर आभार पंडित चौधरी यांनी व्यक्त केले। खासदार होण्याची तयारी त्यानंतर अनिल भाईदास पाटील यांनी आपल्या मनोगतात मी सध्या कोणत्याही पदावर नसताना 51,000 रुपयांची देणगी बरोबर पूर्ण बांधकाम होईपर्यंत आपण मदत करू आणि आता आमदार माजी आमदार यांनी भूमिपूजन केले आणि याचे उद्घाटन माझ्या हस्ते होईल असे सांगत भविष्यातील भावी खासदार होण्याची मनीषा नकळत बोलून दाखविली। रोड 2 महिने आम्हाला ऊन लागे जमलाय बापू मी स्वच्छ महाराजसाहेब यांनी सोपी गोष्ट नाही, 2 वर्ष महाराज महाराजांचा आशीर्वाद होतात न भूतो न भविष्याची अशी यात्रा वगैरे करू आता तेच काम जाणार जेवढा शेतू तर काय शेपी ते आमले आता जाहार तर जाहार आई जाहार ते जाहार आई पूस ते पूस बाकी काय काम जे झाला ते जाळा जोडायला नांगूया का नाही आता तरी सोळा चांगलं मस्त मानीचे जवळचे गाणं कोणते येते झाले गेले विसरून जावे या वडना वर का एवढं चांगलं चित्र आता प्रश्न कोणत्या बाय मी थोडा होतो अरे एक बोलीस पैसे राहणार एक एक बोलीस काही सांग 2019 आणि 2000 मग काय झालं मालवी समजणी करे 2019 मा लोकसभा अभिषेक आणि 2019 ना शेवट ना पहिले ऑक्टोबर नोव्हेंबर 2019 मा निवडणूक आहे 2000 मा काय चमत्कार आहे काही नाही म्हणजे ताई ना असते जर होणार तुम्ही आपण बापू आपण जर हिंमत करी ना येते कधी हा सांग ना। तर हिरा उद्योग समूहाचे चेअरमन रवींद्र चौधरी यांनीही 10 लाख वॉल कंपाऊंड बरोबर 38 लाख रुपयांच्या निधीतून या पत्रकार भवन व छायाचित्रकार भवन बांधण्याची व 2019 मध्येच पूर्ण होईल अशी जबाबदारी आमची आहे असे सांगितले।
हिरा उद्योग समूहातर्फे मदत केली जाईल. हे भवन राज्यात व जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यातील हे पहिले छायाचित्रकार आणि पत्रकार असे भवन राहणार आहे. परजिल्ह्यातील पत्रकार भवन पाहण्यासाठी येतील अशी वास्तू साकारण्याचा प्रयत्न आहे. ॲडव्होकेट ललिता पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. इच्छाच असेल हिरा उद्योगचे नाव द्या, तर साहेबराव पाटील यांनी भाषणपूर्वी भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ शारे क्षणभर जरा विसाऊ या वळणावर हे गाणे मोबाईलमधून ऐकवत जोरदार बेटिंग करत रवी बापूंची इच्छा असेल तर त्यांनी हिरा उद्योग समूहाकडे त्यांनी 4.5 कोटीची रक्कम आणि सर्व भवन बांधून द्यावे, पालिकेला द्यावे आणि हिरा उद्योग समूहाचे नाव द्यावे अशी कोपरखळी मारली. याचबरोबर पालिका आणि विद्यमान आमदार यांच्यातील निधी पळवापळवीबाबत सर्व निधी बांधकाम खात्याकडे जात आहे. आम्ही मात्र स्वच्छ भारत अभियान यात अजूनही झाड झूड करत आहोत. यामुळे अधिक हास्याचे फवारे उडाले. यावेळी त्याचवेळी रवींद्र चौधरी यांनी तूप एकाच ताटात पडत आहे असा टोला मारला. यामुळे संतप्रसाद महाराज यांच्याही चेहऱ्यावर हास्याचे आनंदाश्रू तरळत होते. यावेळी एकंदरीत विनोदी भाग सोडत अध्यात्म आणि सरस्वती यांच्या माध्यमातून विकासाच्या बाबतीत चांगले काम सर्व जणांच्या सोबतीने होत आहे ही आनंदाची बातमी आहे असे सांगितले. आमदार शिरीष चौधरी यांनीही मनोगतात नगराध्यक्ष व माजी आमदार पाटील यांच्या सहकार्याचा उल्लेख केला. शेवटी प्रसाद महाराज यांनी आशीर्वाद देताना आजी माजी आमदार हे तात्विक मतभेद बाजूला केले तर विकासाचे चांगले काम दोन्ही जण करत आहे असे सांगितले व लवकर भवन पूर्ण हो असे आशीर्वाद दिले. कार्यक्रम आटोपल्यावर आमदार स्मिता वाघ यांनी धावती भेट देत पत्रकारांना शुभेच्छा देत शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार संघटना व छायाचित्रकार संघटना यांनी आयोजन केले होते. यावेळी पत्रकार बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. आणि अतिशय सुंदर वास्तू होईल, पैसा कितीही लागो निश्चितच आपण घेऊन येऊ. दादा पण आहे अर्ध पीडब्ल्यूडी मॅन जायले मग अर्ध दाढीने करता येऊ आपले. ते काम लवकरात लवकर, कारण ज्या वेळेस पीडब्ल्यूडी च्या अधिकारीने आम्ही या पत्रकार भवनाचा विषय घेतला, माझे मोठे बंधू आणि आपल्या सर्वांची चर्चा झाली, तर त्यावेळेस हे 38 लाखाचे हे पत्रकार भवन आहे, 38 पॉईंट काहीतरी आहे. आणि त्या हिशोबाने आपल्याला काम करायचे 10 लाख रुपयांमध्ये काही होणार नाही, पण सुरुवात करा. बाकीच्यांनी भरपूर लोकांनी आश्वासन दिले, 2000 मध्ये काही दिले असतील, 2019 मध्ये दिले असतील, परंतु 2020 मध्ये दिले असतील. परंतु ज्या ज्या गोष्टी होत आहेत, कारण आता कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी ईश्वर महाजन अमलनेर.